नमस्कार मित्र हो, आज आपण जाणार आहोत पुण्यातील टिळकांचा केसरीवाडा येथे। पुण्यामध्ये बेसिकली 5 मानाचे गणपती बसवले जातात, त्यातील एक 5वा मानाचा गणपती याच ठिकाणी बसवला जातो। आणि या ठिकाणी या गणपतीसाठी कोणत्या प्रकारची आरास केली जाणार आहे, अशा प्रकारे तिथे तयारी चालू आहे, या संदर्भातचा हा व्हिडिओ असणार आहे। त्याचप्रमाणे व्हिडिओ बरोबर मी तुम्हाला केसरीवाड्याची थोडीशी माहिती सांगणार आहे, तो व्हिडिओ पाहत पाहत आपण एन्जॉय करावा ही माझी विनंती। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नारायण पेठेतील गायकवाड वाडा हे ठिकाण पूर्वी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड तिसरे सन 1863-1939 यांचे निवासस्थान होते। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी म्हणून ओळख असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी इसवी सन 1905 ही वास्तू बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून विकत घेतली। या वाड्यात लोकमान्य टिळकांनी केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले। तसेच या वास्तूत लोकमान्य टिळकांचे निवासस्थान होते। आजही टिळक कुटुंब या वाड्यात राहतात। आज केसरीवाडा अथवा टिळकवाडा म्हणून ओळख असलेल्या या वाड्याने स्वातंत्र्यप्राप्ती, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम यासारख्या चळवळी तसेच खडकवासला धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या महापूर यासारख्या आपत्तीची महत्त्वाची भूमिका बजावली आहे। अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा वाडा 116 वर्ष दिमाखात उभा आहे। इतिहासात या वाड्याचे अर्ध्या भागात केसरीचे कार्यालय व उर्वरित भागात निवासस्थान असे स्वरूप होते। लोकमान्यांचे निवासस्थान असलेल्या मूळ इमारतीचे संवर्धन करून ती मूळ स्वरूपात जतन करण्यात आली आहे। निवासस्थानातील एका खोलीत असलेल्या लोकमान्यांची अभ्यासिका आजही जतन करून ठेवण्यात आलेली आहे। याच ठिकाणी लोकमान्य टिळकांनी 1893 पासून सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली।